श्री स्वामी समर्थ स्टार्ट। गाठ मारून घेतल्यानंतर पाच चैन विणायचे आहेत, एक दोन तीन चार आणि पाच। त्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे, एक स्लिप स्टिच घ्यायची आहे इथे। त्यानंतर दोन चैन आणि 15 डबल क्रोचेट विणायचे आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे शेवटचं 15। 15 डबल क्रोचेट झाल्यानंतर इथे आपल्याला क्रोचेट आहे त्यावर एक स्लिप स्टिच घ्यायची आहे। त्यानंतर तीन चैन विणायचे आहेत आणि जिथे स्लिप स्टिच घेतली आहे त्याच डबल क्रोचेटवर पुन्हा एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या प्रत्येक डबल क्रोचेटवर दोन दोन डबल क्रोचेट विणायचे आहेत। सेकंड राऊंडमध्ये आपले 30 डबल क्रोचेट होणार आहेत, कारण की पहिल्या राऊंडला आपण 15 डबल क्रोचेट घेतलेले आहेत। प्रत्येक डबल क्रोचेटमध्ये दोन दोन डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत। इथे मी टोटल 30 डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत। एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा तीन चैन घ्यायचे आहेत आणि जिथे स्लिप स्टिच घेतले आहेत त्याच डबल क्रोचेटमध्ये एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। त्याच्या पुढच्या डबल क्रोचेटवर सुद्धा आपल्याला एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे, पुन्हा दोन डबल क्रोचेट, दोन एक दोन एक असा आपल्याला हा राऊंड विणून घ्यायचा आहे। एकदा दोन डबल क्रोचेट एकत्र घ्यायचे आहेत आणि एकदा फक्त एकच डबल क्रोचेट एका डबल क्रोचेटवर घ्यायचे आहेत। इथे टोटल आपल्याला 45 डबल क्रोचेट विणायचे आहेत, 45 डबल क्रोचेट या राऊंडमध्ये। पंचेचाळीस डबल क्रोचेट झाल्यानंतर आपण स्लिप स्टिच घेणार आहोत। एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा तीन चैन घ्यायचे आहेत आणि त्याच डबल क्रोचेटवर जिथे आपण स्लिप स्टिच घेतली त्याच्यावरच अजून एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या पाच डबल क्रोचेटवर आपल्याला दोन दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। स्टार्टिंगला तीन चैन आणि एक डबल क्रोचेट घेतलेला, ते दोन डबल क्रोचेट झाले आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या पाच डबल क्रोचेटवर दोन दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। टोटल आपण इथे 12 डबल क्रोचेट विणणार आहोत। एक दोन तीन चार, चार डबल क्रोचेटमध्ये दोन दोन डबल क्रोचेट घेतलेले आहेत। या पाचव्या डबल क्रोचेटवर सुद्धा दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, 10 झाले।
आणि हा सहावा डबल क्रोचेट, यावर दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। टोटल इथे आपण तीन चेन आणि 11 डबल क्रोचेट विणलेले आहेत। त्यानंतर पुन्हा तीन चेन घ्यायचे आहेत, एक दोन तीन चेन। डिझाईन आपल्याला इथे टर्न करून घ्यायची आहे आणि हा जो पहिला डबल क्रोचेट आहे त्यावर पुन्हा एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या डबल क्रोचेटवर एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे, तिसऱ्या डबल क्रोचेटवर पुन्हा दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, एक दोन। चौथ्या डबल क्रोचेटवर पुन्हा एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे, पाचव्या डबल क्रोचेटवर पुन्हा दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। आपल्याला दोन एक दोन एक असा संपूर्ण राउंड विणून घ्यायचा आहे शेवटच्या डबल क्रोचेटपर्यंत। इथे शेवटी पुन्हा आपण एक डबल क्रोचेट घेतलेला आहे। त्यानंतर तीन चेन घ्यायचे आहेत, पुन्हा डिझाईन टर्न करायची आहे आणि पुढच्या प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट विणायचं आहे। पहिल्या डबल क्रोचेटच्या बदली आपण तीन चेन घेतलेल्या आहेत आणि पुढच्या सगळ्या डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट विणून घ्यायचं आहे। त्यानंतर शेवटी आपल्याला पुन्हा एक डबल क्रोचेट घेऊन एक चेन, इथे आपण धागा कट करून घेणार आहोत। आपला एका कानाची डिझाईन कम्प्लीट झालेली आहे। त्यानंतर इथे आपण आधी मुकुट विणून घेणार आहोत। एक कान विणून झाल्यानंतर मी मुकुट विणत आहे। इथे या डबल क्रोचेटपासून काउंटिंग स्टार्ट करायचं आहे, एक दोन तीन। या तिसऱ्या डबल क्रोचेटला आपण मार्क करून घेणार आहोत। इथे मी मार्क करून घेतलेला आहे। मार्क करून झाल्यानंतर लगेच कंटिन्यूमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा अकरा, अकराव्या डबल क्रोचेटला मार्क करायचा आहे, सॉरी अकराव्या डबल क्रोचेट मध्ये करणार आहोत। इथे मी शाईनवाला ऊल घेतलेला आहे। अक्रोचेटमध्ये मी तीन चेन घेणार आहे, थोडा धागा जास्तच ठेवायचा आहे। एक दोन तीन, त्यानंतर आधी आपण जे 10 डबल क्रोचेट स्किप केले आहेत त्या प्रत्येक डबल क्रोचेटवर आपल्याला एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। तीन चेन आणि 10 डबल क्रोचेट विणून घ्यायचे आहेत, तीन पाच
सहा सात आठ नौ दहा इथे अकरा, इथे टोटल आपण तीन चैन आणि दहा डबल क्रोचेट असे अकरा डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत. इथे तीन डबल क्रोचेट स्किप केले आहेत, त्यानंतर एक चैन घ्यायची आहे आणि डिझाईन टर्न करायची आहे. एक दोन डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि तिसऱ्या डबल क्रोचेटमध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. एकच स्लिप स्टिच घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा एक दोन तीन चैन आणि पुढच्या सहा डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे. दोन तीन चार पाच सहा सात, इथे आपण तीन चैन आणि सहा डबल क्रोचेट असे टोटल सात डबल क्रोचेट विणले आहेत. पुन्हा एक चैन घ्यायची आहे, डिझाईन टर्न करायची आहे आणि स्टार्टिंगचे दोन डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत. तिसऱ्या डबल क्रोचेटमध्ये एक स्लिप स्टिच आणि पुन्हा तीन चैन. त्यानंतर पुढे आपल्याला दोन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, एक आणि दोन, तीन चैन आणि दोन डबल क्रोचेट असे टोटल तीन डबल क्रोचेट झाले. शेवटी एक चैन घालून इथे आपण धागा कट करून घेणार आहोत. इथे आपण एक्स्ट्रा धागे लपवून घेतलेले आहेत. मुकुट विणून झाल्यानंतर आपल्याला दुसरा कान विणायचा आहे. आपल्याला मुकुटच्या डिझाईनच्या कंटिन्यूमध्ये तीन डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि चौथ्या डबल क्रोचेटपासून डिझाईन विणायला स्टार्ट करायची आहे. आपण बॅक साईडने डिझाईन विणायला स्टार्ट करणार आहोत, कारण की सेम डिझाईन दिसली पाहिजे, दोन्ही कानांचा आकार सेम दिसला पाहिजे. म्हणून ही फेसची बॅक साईड आहे, इथून आपल्याला तीन डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि चौथ्या डबल क्रोचेटपासून आपल्याला डिझाईन विणायला स्टार्ट करायचे आहे. चौथ्या डबल क्रोचेटमध्ये पहिल्यांदा एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेतल्यानंतर तीन चैन आणि ज्या डबल क्रोचेटमध्ये स्लिप स्टिच घेतली आहे त्याच डबल क्रोचेटमध्ये एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे. तीन चैन आणि एक डबल क्रोचेट, त्यानंतर पुन्हा कंटिन्यूमध्ये पुढच्या पाच डबल क्रोचेटवर दोन दोन डबल क्रोचेट विणायचे आहेत. जसं आपण स्टार्टिंगला कान विणला आहे सेम तसाच हा विणायचा आहे, फक्त बॅक साईड वरच्या बाजूला घेऊन विणायचा आहे. टोटल सहा डबल क्रोचेटमध्ये आपण दोन दोन डबल क्रोचेट घेत आहोत. तीन चैन आणि अकरा डबल क्रोचेट असं विणून घ्यायचं आहे.
इथे मी 12 डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत, 3 चेन आणि 11 डबल क्रोचेट। पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत, डिझाईन टर्न करायची आहे आणि पहिल्या डबल क्रोचेट मध्ये 1 डबल क्रोचेट घ्यायचा आहे। 3 चेन आणि 1 डबल क्रोचेट, असे 2 डबल क्रोचेट आपण पहिल्या डबल क्रोचेट मध्ये घेतलेले आहेत। दुसऱ्या डबल क्रोचेट मध्ये पुन्हा 1 डबल क्रोचेट, तिसऱ्या डबल क्रोचेट मध्ये पुन्हा 2 डबल क्रोचेट, चौथ्या डबल क्रोचेट वर पुन्हा 1 डबल क्रोचेट, 2 1 2 1 अशा पॅटर्न मध्ये आपल्याला सेकंड राउंड विणून घ्यायचा आहे। शेवटचा डबल क्रोचेट विणून घ्यायचा आहे, त्यात पुन्हा 3 चेन, डिझाईन टर्न करायची आहे आणि प्रत्येक डबल क्रोचेटवर 1-1 डबल क्रोचेट विणायचा आहे। हा शेवटचा डबल क्रोचेट विणून घ्यायचा आहे इथे, त्यानंतर 1 चेन आणि इथे आपण धागा कट करून घेणार आहोत। इथे आपला गणपतीचा फेसचा आकार विणून झालेला आहे, मुकुट, दोन कान आणि मधला भाग फेसचा। धागे व्यवस्थित लपवून घ्यायचे आहे जी छान दिसावी। इथे आपण कान, मुकुट आणि मधला मिडलचा आकार विणून घेतलेला आहे।